आज आपण बिना ब्रेडचा आणि बिलकुल तेलकट न होणारा घरातील उपलब्ध साहित्यामध्ये बनणारा असा पोटभरीचा नाश्ता या नाश्त्याबरोबर तुम्हाला कोणत्याही चटणीची चे आवश्यकता नाही याच्याबरोबर फक्त गरमागरम चहा आणि तळेली मिरची असेल तर अगदी भन्नाट आणि पोटभरीचा नाश्ता आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे बिलकुल तेलकट झालेले नाहीत पॅटीस कमी साहित्यात बिना ब्रेडचे पॅटीस आहेत चला तर रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपण अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत हे आता आपण एका ताटामध्ये काढून छान असे भिजवून घ्यायचे आहे त्या अगोदर आपल्याला दोन वेळा ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत पोहे मी निवडलेले आहेत आणि चाळलेले आहेत आणि त्यानंतरच धुवून दोन वेळा आपल्याला या पद्धतीने ते भिजत ठेवायचे आहेत भिजवताना पोहे आपल्याला मौसूद भिजले पाहिजेत यासाठी दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे आणि हे आपण असेच पाच मिनिट भिजण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण बाकीची तयारी करायला घेऊया या ठिकाणी मी बटाटे घेतलेले आहेत छोटे बटाटे आहेत त्यामुळे मी पाच ते सात बटाटे यामध्ये वापरणार आहेत मोठे जर बटाटे असतील तर दोन बटाट्यांचा तुम्ही मध्यम आकाराचा वापर करा एक छोटा कांदा या ठिकाणी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूया कोथिंबीर आणि भिजवलेले पोहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हाताने स्मॅश केले की छान असे पोहे स्मॅश होत आहेत एवढे मौसूद आपल्याला पोहे भिजवून घ्यायचे आहेत भिजवलेले पोहे आता आपण बाऊलमध्ये बटाट्यावरती काढून घेऊयात या नाश्त्याला छान अशी चव येण्यासाठी या ठिकाणी मी तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चार ते पाच कडीपत्त्याची पाणी आणि अर्धा चमचा जिरे हळद आणि हिरवी मिरची आलं लसूण याचा एक चमचा ठेचा घातलेला आहे हा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे पाहू शकता तेल गरम असल्यामुळे छान अशी मिरची भाजली जात आहे आता हा गरम गरम तडका आपल्याला पोह्यांवरती घालायचा आहे हा तडका घातल्यामुळे पॅटीसला एक छान अशी भन्नाट चव येते तडका गरम आहे त्यामुळे चमच्याने मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ घातलेलं आहे बटाटा घेताना आपण उकडलेला बटाटा घेतलेला आहे हे सांगायचं मग राहून गेलेलं आहे त्यासाठी क्षमा असावी पाणी न घालता या पद्धतीने पीठ मळून घेऊया पीठ मळल्यानंतर या, या पद्धतीने पीठाचा एक गोळा घेऊन आपल्याला एका ताटामध्ये किंवा चॉपिंग बोर्डवरती घेऊन चौकणेशे आकारामध्ये थापून घ्यायचं आहे पहा या पद्धतीने मी जसं थापत आहे त्या पद्धतीने थापायचं आहे थापताना आपल्याला जास्त जाडसर किंवा जास्त पातळ न थापता, थापता अगदी मध्यम याचा साईज ठेवायची आहे आणि याच्या एजेस आहेत त्या या पद्धतीने चाकूने एकसारख्या करून घ्यायच्या आहेत याला आपण पॅटीजचा छान असा त्रिकोणी आकार दिलेला आहे पाहू शकता चाकूने आतल्या बाजूच्यासुद्धा एजेस बंद करून घ्यायच्या आहेत याची साईज तुम्ही पाहू शकता मस्तच पॅटीचा आकार देणं तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही या पद्धतीने वड्यांचा सुद्धा गोल आकार देऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे सर्व पिठाचे आपण या ठिकाणी पॅटीस आणि दोन वडे करून घेतलेले आहेत बाउलमध्ये मोठे चार चमचे आता आपण बेसन काढून घेऊया रेग्युलर चना डाळीचं हे बेसन आहे रेडीमेड बेसनचा या ठिकाणी मी वापर केलेला आहे त्याच चमच्याने आपल्याला अर्धा चमचा रवा घालायचा आहे रवा घातल्यामुळे छान असं बॅटरला क्रिस्पी पण येईल रवा घालायचा नसेल तर तुम्ही अर्धा च ते एक चमचा तांदळाचं पीठ वापरू शकता थोडासा ओवा घातलेला आहे मीठ घातलेला आहे आणि आपण लाल मिरच पावडर घातलेली आहे अर्धा चमचा या ठिकाणी मी लाल मिरच पावडर घातलेली आहे आणि थोडासा ओवा थोडं थोडं पाणी घालून छान असं या पद्धतीने लम्स फ्री बॅटर तयार करून घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बॅटर करताना आपल्याला थोडंसं या पद्धतीनं करायचं आहे वरून सोडलं तर ते खालच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होत आहे अशी कन्सिस्टन्सी पिठाची आपल्याला ठेवायची आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आता अगदी चिमूडभर आपल्याला या ठिकाणी खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि मिक्स करायचा आहे खाण्याचा सोडा जर वापरायचा नसेल तर तुम्ही एक चमचाभर कडक तेल घालू शकता जेणेकरून पिठाला हलकापणा येतो बेसन हलकं होतं आणि तळल्यानंतर पॅटीस असे छान फुलतील आपले आता या पद्धतीने छान असं पॅटीस पिठामध्ये डीप करायचं आहे आणि मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला हे सोडायचं आहे तळते वेळेस आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती छान असं दोन्ही बाजूनी लाईट गोल्डन ब्राऊन रंग येपर्यंत आपल्याला पॅटीस तळायचं आहे एका बाजूने छान असं तळ गेल्यानंतरच आपल्याला हे पलटायचं आहे पाहू शकता किती छान पॅटीस पुगलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तळते वेळेस आपल्याला हे मीडियम फ्लेमवर तळायचं आहे जेणेकरून ते तेलकट होणार नाहीत आणि छान असे क्रिस्पी होतील बाहेरून लो फ्लेमवर तळे तर ते तेलकट होतील आणि त्याचबरोबर ते सॉफ्ट पडतील यासाठी आपल्याला तळताना मिडियम फ्लेमवर तळायचे आहेत अलटून पलटून छान असं सोनेरी रंग येईपर्यंत आपण पॅटीस तळून घेऊया या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पॅटीसला छान असा सोनेरी रंग आलेला आहे हे पॅटीस आता आपण तेल नितळून प्लेटमध्ये पेपरवरती काढून घेऊया खूप सुंदर असे हे पॅटीस दिसतात आणि खाण्यासाठी अगदी पौष्टिक आहेत या ठिकाणी जवळून तुम्ही पाहू शकता किती सुंदर पॅटिस तयार झालेला आहे अजून एक पॅटिस या ठिकाणी मी तळून दाखवत आहे तळते वेळेस काही महत्त्वाच्या टीप आपण लक्षात ठेवायचे आहेत त्या लक्षात ठेवून तुम्ही या पद्धतीने बिना ब्रेडचं पॅटीस बनवून पहा अगदी झटपट तयार होतात आणि घरातील उपलब्ध साहित्यामध्ये वेगळा असा हा नाश्त्याचा प्रकार आहे तर कसा वाटला हे कमेंट करून सांगा याच पद्धतीने आपण जे दोन वडे तयार करून घेतले होते ते देखील आता तळून घेतलेले आहेत पाहू शकता किती सुंदर असे हे वडेसुद्धा झालेले आहेत तर तुम्ही देखील हे पॅटीज आणि वडे बनवून पहा याच्याबरोबर तुम्ही टोमॅटो केचअप किंवा म्यावणीज खाऊ शकता आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया छान साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा असेच छान छान पदार्थ खात राहा धन्यवाद